नको चिंता लाभाची, काळजी घ्या कुटुंबाची. अहंकारात एक अत्यंत वाईट गोष्ट आहे, तो तुम्हाला कधीच जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. ही बाब मिथुन राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला 2024 या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपण जानेवारी 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून या आमच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. मिथुन राशीचे स्वामी बुधदेव या महिन्यात षष्ठ स्थानातून प्रवास करीत आहेत. पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून आपण शत्रू, रोग, कर्ज यासारख्या नकारात्मक गोष्टी बघतो. तसंच तिथे तुमच्या राशी स्वामीच्या शत्रुग्रहाची रास येते, त्यामुळे कळत नकळत स्वतःच स्वतःच्या हातून नुकसान करून घेण्याचा एक स्वभाव व्यक्तिमत्वामध्ये निर्माण होतो. म्हणून मिथुन जातकांनी या बाबतीत थोडं जागरूक राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल. विविध पद्धतीने धनलाभ होणं, भाग्याची साथ मिळणं, कुटुंबात एखादा कार्यक्रम घडून येणं या दृष्टीने अत्यंत सकारात्मक कालावधी तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे. थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी या दृष्टीने लाभदायक राहील, म्हणून तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. रविदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानातून म्हणजे व्यवसायाच्या स्थानातून प्रवास करीत आहे. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात ते तुमच्या अष्टम स्थानात जातील. महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्ही अत्यंत उत्तम परिश्रम कराल, मोठं कर्तृत्व गाजवाल. मात्र महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात आपण परिश्रम करू नये अशी भावना तुमच्या मनात कुठेतरी निर्माण होईल. ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या काळात जास्तीत जास्त परिश्रम करायला हवेत, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा महिना फारसा शुभ म्हणता येणार नाही, कारण या काळात तुमच्यासाठी वास्तू वाहनाचे फारसे योग नाही. तसंच घरातील सुखशांती हरवलेली जाणवेल. कारण असताना आणि कारण नसतानाही एकमेकांविषयी गैरसमज पसरतील, त्याचा एक दुष्प्रभाव तुमच्या कुटुंबावर होताना दिसून येईल. म्हणून घरातील सुखशांती टिकवून ठेवण्यासाठी, घरात आनंदी वातावरण राखण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करायला हवेत. मिथुन जातक हे बुद्धिमान असतात, बोलण्यामध्ये हुशार असतात. बोलण्यातून कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे, त्यामुळे या महिन्यात तुम्ही ते करावं. घरात आनंदी वातावरण निर्माण करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभ म्हणता येईल. विशेषतः टेक्निकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात मोठं यश प्राप्त होईल. बिझनेस मॅनेजमेंट, अकाउंटन्सी, CA या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात थोडे अधिक परिश्रम करावे लागतील, तेव्हाच त्यांना अपेक्षित यश प्राप्त होऊ शकतं. विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग दुसऱ्या पंधरवाड्यात निर्माण होत आहे. किंबहुना प्रेमविवाहाचे योग देखील दुसऱ्या पंधरवाड्यात निर्माण होणार आहेत. हा एक सकारात्मक आणि शुभ कालखंड आहे असं आपण म्हणू शकतो. इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, त्याचा लाभ घ्यावा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी या महिन्यात कुठेतरी बऱ्यापैकी नकारात्मकता दिसून येत आहे.
आरोग्याच्या विविध तक्रारी निर्माण होणं, थकवा येणं यासारखे प्रभाव तुम्हाला प्राप्त होण्याची शक्यता आहे. म्हणून योग, प्राणायाम, ध्यानधारणा या गोष्टींची तुम्ही सवय लावून घ्या. प्राणायाम करण्याची सवय जर तुम्ही लावून घेतली तर आपली कार्यक्षमता हळूहळू वाढत जाते, त्याचे आपल्याला सकारात्मक परिणाम प्राप्त होतात. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल, मात्र ते मिळवण्यासाठी तुम्हाला बराच संघर्ष करावा लागेल, भरपूर परिश्रम करावे लागतील. म्हणून अत्यंत आवश्यकता असेल तरच तुम्ही कर्जाचा विचार करावा. या काळात तुमचे हितशत्रू प्रबळ होणार आहेत, त्यांच्या कारवाया वाढणार आहे, स्पर्धक देखील तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, मात्र तुम्ही आपल्या मार्गाने चालत राहा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल. करिअरमध्ये आपल्या कामाचा वेगळा असा ठसा उमटवणं हा विभाग प्रामुख्याने समोर येईल. म्हणजे तुम्ही केलेल्या कार्याची सोबत काम करणारे सहकारी वरिष्ठ सर्वजण दखल घेणार आहेत. व्यावसायिक जातक या काळात मोठा लाभ कमवणार आहेत. मागील काही महिन्यापासून तुम्ही विविध पद्धतीने गुंतवणूक वाढवलेली होती, ती गुंतवणूक आता नफ्यामध्ये बदलणार आहे. थोडक्यात नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होणार आहे, या काळाचा उपयोग करून घ्या. परदेशातील मिथुन जातकांच्या दृष्टीने विचार केला असता त्यांच्यासाठी देखील अत्यंत सुंदर कालखंड निर्माण झाला आहे. प्रगतीच्या स्थैर्याच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. परदेशात तुम्ही थोडा प्रवास करणार आहात, त्यातून तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश भाग्यात असणं एक मोठा शुभसंकेत म्हणता येईल. त्याशिवाय तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे केंद्रस्थानात रवी आणि मंगळ हे दोन ग्रह विराजमान आहेत, ते तुम्हाला अत्यंत सकारात्मक परिणाम देणार आहेत. याशिवाय दशम स्थानात राहू हा पापग्रह असल्याने दशम स्थानाचं बळ वाढलेलं आहे, हा देखील शुभसंकेत म्हणता येईल. या सर्व शुभसंकेताचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे, म्हणून सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता पत्रिकेतील कर्मस्थानाला उपचय स्थान म्हटलं जातं. या स्थानात पापग्रह शुभफळ प्रदान करतात, म्हणून कर्मस्थानात आलेला राहू तुम्हाला अत्यंत कर्मप्रधान बनवणार आहे. जास्तीत जास्त कर्म करण्यासाठी तो तुम्हाला अधिक प्रवृत्त करणार आहे, त्यातून तुम्हाला योग्य लाभ प्राप्त होतील. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीच्या लाभस्थानात गुरुदेव विराजमान आहेत. गुरु हा नैसर्गिक शुभग्रह आहे. तसंच तुम्हाला माहिती आहे की 11वा गुरु हा अत्यंत लाभदायक असतो, तो माणसाला यशाच्या शिखरावर घेऊन जातो. गुरुदेव एका राशीमध्ये 12 ते 13 महिने विराजमान असतात, मात्र तुमच्या बाबतीत असं झालं की जेव्हा गुरुदेव तुमच्या राशीत आले तेव्हा तिथे राहू ग्रह देखील विराजमान होता, ज्यामुळे गुरुदेवांचा शुभ प्रभाव तुम्हाला पूर्णपणे मिळू शकला नाही. मात्र आता राहू ग्रह मीन राशीत गेलेला आहे, त्यामुळे हा 11वा गुरु तुम्हाला भरपूर लाभ देईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पत्रात पडेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातक या महिन्यात मोठा प्रवास करणार आहेत. त्या प्रवासातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल. काही जातक शिक्षणासाठी देखील प्रवास करताना दिसून येत आहेत. धार्मिक स्थळांना तुम्ही भेटी देणार आहात, ज्या तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरतील. साहजिकच या सर्व गोष्टींसाठी तुमचा खर्च होणार आहे, म्हणून तशी मानसिकता आधी तयार करून घ्या, असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे, तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी या महिन्यातील 7, 15 आणि 24 हे दिवस शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील, तर 5, 13 आणि 22 हे दिवस तणावाचे जातील.
या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या विशेषत्वाने जाणवतील, म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून तुम्ही वाटचाल करा. उपायाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार जानेवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता मिथुन जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही श्री गणेशाची पूजा करावी. दर बुधवारी तुम्ही भगवान महादेवांचे प्रिय पुत्र श्री गणेशाची पूजा करायला हवी. तसंच त्यांना दुर्वा मोदक अर्पण करावे. श्री गणेशजींना मोदक अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे ते लगेच प्रसन्न होतात, त्यांची कृपादृष्टी प्राप्त होते. तसंच कुंडलीमध्ये बुधग्रह बलवान होतो, म्हणून हा उपाय तुम्ही अवश्य करायला हवा, त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी 2024 हा महिना कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11 हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.